स्वागतम। मी अतुल पडोळे, जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदुराणा घाट, तालुका वरुड, जिल्हा अमरावती। आज आपण येथे इयत्ता 10वीतील व्याकरण पाहणार आहोत आणि त्यातील मुख्य विषय आहे तो म्हणजे समास। समास म्हणजे काय? भाषेचा वापर करत असताना आपण नेहमी शब्दांची काटकसर करत असतो। दोन किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एका शब्दाचा उपयोग करतो। जसं चंद्राचा उदय असं न म्हणता चंद्रोदय म्हणतो, पोळीसाठी पाट असं न म्हणता पोळपाट असे म्हणतो। म्हणजेच एक शब्द आपण त्या ठिकाणी वापरत असतो, अनेक शब्द न वापरता त्यासाठी आपण एक पर्टिक्युलर शब्द वापरतो। दोन किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांचा आपण इथे काय करत असतो तर शब्द जोडत असतो, त्याला आपण असं समास असं म्हणतो। शब्दाच्या अशा एकत्रीकरणास आपण समास असं म्हणतो। जसं बटाटा वडा असेल, वनभोजन असेल, असे अनेक शब्द असतात त्यांना आपण समास म्हणतो। या शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्यासच आपण सामासिक शब्द असे म्हणतो। आणि आपल्याला इयत्ता 10वीला यावर्षी 4 समास अभ्यासायला आहे। त्यापैकी पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे विभक्त तत्पुरुष समास, तिसरा आहे द्विगू समास आणि चौथा आहे द्वंद्व समास। या 4 समासांचा आपल्याला सखोल अभ्यास यावर्षी इयत्ता 10वीला। पहिला समास आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे अव्ययीभाव समास। याची व्याख्या काय? तर व्याख्या अशी, जेव्हा समासातील पहिले शब्द बहुधा असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा अव्ययीभाव हा समासाचा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येते की पहिलं पद जे असते ते बहुधा असून महत्त्वाचं असते आणि विशेषतः क्रिया विशेषण म्हणून आपण ते वापरत असतो। उदाहरण द्यायचं झाल्यास आज जन्म, यथाशक्ती, प्रतिदिन, प्रतिक्षण। आज जन्म म्हणजे काय? तर जन्मापासून। यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण, प्रत्येक क्षण, असं त्याचा विग्रह होतो। सांगायचं तात्पर्य असं की आपण जो अव्ययीभाव समासात आपण पाहिलं की क्रिया विशेषणासारखा त्याचा उपयोग होतो। यातले जे शब्द पाहिले, जेव्हा आपण विग्रह करतो आज जन्म, जन्मापासून, असा त्याचा अर्थ म्हणजे क्रिया विशेषण म्हणून आपण याचा उपयोग करतो। यथाशक्ती हा शब्द घ्या, प्रतिदिन हा शब्द घ्या, किंवा आपल्या असं लक्षात येते प्रतिक्षण यासारखे जे शब्द आहेत ते सुद्धा आपल्याला हे सांगतात की हे जे शब्द आहेत याचा उपयोग आपण क्रिया विशेषण म्हणून करत। आपण अव्ययीभाव समासातील शब्द ओळखत असताना परत एक महत्त्वाची खूण आहे ती ओळखण्यासाठी एक महत्त्वाचं एक शब्द असतो, त्या शब्दाला उपसर्ग लागलेला असतो। उपसर्ग म्हणजे काय? एक जो मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाच्या आधी कुठला तरी एक शब्द त्याला लागून येतो, त्याला आपण उपसर्ग म्हणतो। जसं गावोगाव, दारोदारी, गल्लोगल्ली, रात्रदिवस, या प्रत्येक शब्दांचं जर आपण पाहिलं तर आपलं असं लक्षात येते की गावोगाव हा शब्द आहे, गाव हा एक मुख्य शब्द आहे, पण त्याच्या आधी गावो हा शब्द त्याला उपसर्ग लागलेला आहे। म्हणजे एक पहिले त्याच्या आधी कुठला तरी शब्द त्याला जोडून आलेला आहे, त्याला उपसर्ग असं म्हणतात। म्हणजे मूळ शब्दाच्या आधी जर एखादा शब्द त्याला जोडून येत असेल तर त्या शब्दाला आपण उपसर्ग शब्द असं म्हणत असतो। म्हणूनच अव्ययीभाव समास ओळखण्यासाठी एक महत्त्वाची खूण म्हणजे तो शब्द, त्या शब्दाला उपसर्ग प्रत्यय लागलेला असतो। यावरून सुद्धा आपल्याला अव्ययीभाव समासातील शब्द ओळखता येतो। आपल्याला अव्ययीभाव समासातील आणखी काही उदाहरणं इथे पाहता येईल। ज्याप्रमाणे प्रति माह, माह म्हणजे महिना, आणि या शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो प्रतिमाहाचा तर प्रत्येक महिना असं आपण म्हणतो। प्रति हा त्या महा म्हणजे महिना आणि त्याला उपसर्ग लागलेला होता प्रति, म्हणून त्या शब्दाची जेव्हा आपण विग्रह केला तर आपण त्याला काय म्हटलं तर प्रत्येक महिना, म्हणजे
या उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येते की जर का अव्ययभाव समासाचा जर शब्द जर आपल्याला ओळखायचा असेल तर त्यासाठी जसं तो क्रियाविशेषण म्हणून उपयोगी येते, बहुधा ते पद महत्त्वाचं असते, असं जसं आपण म्हणतो त्याचप्रमाणे त्या शब्दाला उपसर्गसुद्धा लागून आलेला असतो. यावरून सुद्धा आपल्याला तो अव्ययभाव समासातील शब्द आहे असं ओळखता येते. परत आपल्याला उदाहरणं पाहता येईल, बिनधास्त आहे, धास्तीशिवाय ज्याला म्हणतो आपण, यथामती आहे, बुद्धीप्रमाणे जसं म्हणतो, आकर्ण कर्णापर्यंत, आकर्ण कर्ण म्हणजे काय, कर्ण म्हणजे कान आणि त्याला आपण उपसर्ग लावलेला आहे आकर्ण. आ हा त्या शब्दाला आलेला उपसर्ग आहे आणि आकर्ण म्हणजे काय तर त्याचा अर्थ त्याचा विग्रह होतो कानापर्यंत. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला अव्ययभाव समासातील जे शब्द आहेत ते शब्द ओळखता येतील, त्याचा विग्रह करता येईल. आपण अव्ययभाव समास पाहिला, यानंतर विभक्त तत्पुरुष समास या समासाचा आपण इथे अभ्यास करू. याची व्याख्या जर आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येते ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्त तत्पुरुष समास असं म्हणतात. म्हणजे आता असं आपल्याला म्हणता येईल की या विभक्त तत्पुरुष समासात काय केले जाते तर जी विभक्ती असते त्या विभक्तीचा लोप केला जातो आणि त्याचा अर्थ व्यक्त करणारा जो शब्द असतो विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा जो शब्दयोगी अव्यय असतो त्याचा लोप केला जातो. म्हणजेच काय की जी विभक्ती असते आता आपण विभक्त्या पाहिलेल्या आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थ, पंचमी, षष्टमी, सप्तमी, या ज्या विभक्त्या आहेत या विभक्तीचा लोप यात केला जातो आणि जो विभक्तीचं प्रत्यय लागलेला असतो सलानाचे सलानाचे म्हणतो, चाचाची चाची चे जसं म्हणतो आपण, यासारख्या ज्या विभक्ती प्रत्यय लागलेला असतो तो या ठिकाणी या समासात त्याचाच नेमका लोप केला जातो आणि एकत्रित शब्द केला जातो. असं जेव्हा होते जेव्हा एखाद्या शब्दाचा आपण विग्रह केल्यानंतर असं आपल्या लक्षात येते की त्या विग्रहात काय लागलेला असतो तर विभक्ती प्रत्यय लागून आलेला असतो किंवा विभक्ती लागलेली असते, त्यावरून आपल्याला तो शब्द विभक्ती तत्पुरुष समास आहे हे ओळखता येईल. समासची जेव्हा आपण व्याख्या पाहिली जेव्हा तो समजून घेतला तेव्हा असं लक्षात आलं आपल्या की विभक्ती किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा जो शब्दयोगी अव्यय असतो त्याचा लोप झालेला असतो. विभक्ती म्हणजे काय, विभक्तीचा अर्थ काय, याचा आपण सविस्तर अभ्यास जेव्हा विभक्ती शिकलो तेव्हा शिकलेलो आहोत. विभक्त्या ज्या आहेत त्या विभक्त्यांनी काय होते की दोन शब्द जोडले जातात, त्या शब्दांना प्रत्यय लागून येतो आणि जेव्हा सामासिक शब्दाचा आपण विग्रह करतो आणि त्या विग्रहामध्ये आपल्याला असं दिसते आहे की त्याला कुठला तरी शब्द प्रत्यय लावून आलेला आहे तेव्हा तो समास आपण असं म्हणतो की विभक्ती तत्पुरुष समास आहे. उदाहरण द्यायचं झालं स्लाइडमध्ये आपल्याला दिसते आहे की दुःख प्राप्त, दुःखा दुःखाला प्राप्त असा त्याचा विग्रह होतो. दुःखाला ला तिथे प्रत्यय आहे, तो प्रथम आहे तो विभक्त आहे, प्रथम आहे, द्वितीय आहे, तृतीय विभक्ती आहे हे आपल्याला दिसते आहे. जसं भक्तिवश आहे, भक्तीने वश असा त्याचा विग्रह होतो. भक्तीने ने त्याला विभक्ती लागलेली की प्रथम आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे हे आपण शिकलेलो आहे. क्रीडांगण आहे, क्रीडेचे अंगण ज्याला म्हणतो आपण, हे सर्व स्लाइडमध्ये आपल्याला दिसते आहे. राजपुत्र आहे, राजाचा पुत्र, चा तिथे प्रत्यय लागलेला आहे म्हणजे चा ही विभक्ती आहे. क्रीडांगणामध्ये क्रीडेचे अंगण ज्याला म्हणतो आपण, चे हा आपल्याला विभक्ती लागून आलेली आहे. असं जेव्हा एखाद्या शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो आणि त्या विग्रहामध्ये जर का विभक्ती प्रत्यय लागून येत असेल तर तो समास म्हणजे कोणता, तर विभक्त तत्पुरुष समास होय असं आपल्या लक्षात येते. उदाहरण या विभक्ती तत्पुरुषाचे इथे पाहता येईल. साईडमध्ये आपल्याला दिसते आहे की गणेश म्हणजे गणाचा देव, चा ही विभक्ती त्या ठिकाणी लागून आलेली आहे. दुःख मुक्ती ज्याला म्हणतो, दुःखापासून मुक्ती,
पासून न शब्द हा त्याला प्रत्यय पासून ज्याला म्हणतो आपण ही विभक्ती लागून आलेली आहे. त्यानंतर कार्यक्रम हा शब्द आहे त्याला आपण त्याची त्याचा जर विग्रह केला तर कार्याचा क्रम असा त्याचा अर्थ होतो. कार्याचा चा त्या ठिकाणी विभक्ती लागून आलेली आहे. त्यानंतर आणखी शब्द आपल्याला स्लाईडमध्ये दिसतो आहे की ईश्वर निर्मित म्हणजे काय त्याचा विग्रह जर आपण केला तर ईश्वराने निर्मित असा त्याचा अर्थ होतो. यावरून आपल्या सरसरस लक्षात येते की जेव्हा सामासिक शब्दाचा आपण जेव्हा विग्रह करतो तर त्या विग्रहामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय जाणवते तर त्या ठिकाणी त्या शब्दांना विभक्ती लागून आलेली असते. यावरून याचा अर्थ असा सरळ सरळ की विभक्ती तत्पुरुष समास जो असतो त्या विभक्ती तत्पुरुष समासामध्ये आपल्याला विभक्ती प्रत्यय लागून आलेली दिसते आहे. आपण इयत्ता 10वीला अभ्यासाला असणारे जे चार समास आहे त्या चार समासापैकी एक अव्ययीभाव समास आणि दुसरा विभक्ती तत्पुरुष समास याचा अभ्यास केलेला. आता आपण अभ्यास करू तो म्हणजे द्विगू समासाचा. हा समास ओळखणे फार सोपं आहे, काहीही कठीण यात नाही. त्याची जर व्याख्या आपण पाहिली तर व्याख्या पाहताना आपल्या असं लक्षात येते की ज्या समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व ज्या सामायिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो तेव्हा द्विगू समास होतो. म्हणजे जर या व्याख्येचा आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येते की या शब्दामध्ये या सामायिक शब्दामध्ये पहिला जो शब्द असतो हा संख्यावाचक असतो आणि असं लक्षात येते की संख्यावाचक असून तो समुच्चयाचा अर्थबोध त्यावरून आपल्याला होतो. एक समुच्चयाचा अर्थबोध ज्याला म्हणतो आपण तो त्यावरून होतो. म्हणजे काय की संख्येचा बोध सर्वात आधी त्यावरून होतो. जसं एखादं उदाहरण आपण इथं पाहू की पंचवटी हा शब्द आहे. या पंचवटी शब्दावरून आपल्या काय लक्षात येते की पंचवटी या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर पाच झाडांचा समूह असा त्याचा विग्रह होतो. पहिलं जे पंच आहे, पंच म्हणजे पाच, पाच हा काय आहे तर संख्या विशेषण, संख्यावाचक शब्द आहे. आणि नंतर पाच झाडांचा समूह म्हणजे एका समुच्चयाचा अर्थ आपल्याला त्यातून लक्षात येतो. म्हणजे द्विगू समास ओळखत असताना शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा जो पहिला शब्द असतो तो संख्या वाचक शब्द असतो. संख्या त्यावरून आपल्याला दर्शवला जाते आणि त्यावरून आपल्याला असं लक्षात येते की द्विगू समास म्हणजे काय तर त्यामध्ये संख्यावाचक शब्द असून पहिला शब्द जो संख्यावाचक असून आणि समुच्चयाचा अर्थबोध होतो. परत उदाहरण आपल्याला इथं पाहता येईल की नवरात्र, नवरात्र या शब्दाचा विग्रह जर केला तर नऊ रात्रींचा समूह असा त्याचा अर्थ होतो. आणखी काही उदाहरणं आपल्याला इथं पाहता येतील जे द्विगू समासाचे आहे त्यात बारबाही आहे, स्लाईडवर आपल्याला दिसते आहे की सप्त स्वर्ग आहे म्हणजे सात स्वर्गांचा समूह ज्याला म्हणतो, किंवा सप्तपदी आहे, सप्तपदी म्हणजे काय तर सात पदांचा समूह, किंवा बारभाई आहे म्हणजे बारा भाईंचा समूह. त्यानंतर आपलं द्विदल ज्याला म्हणतो आपण दोन दलांचा समूह. त्यानंतर आपल्याला पंचार्थी शब्द आहे पाच अर्थांचा समूह ज्याला म्हणतो. त्यानंतर पंचामृत आहे पाच अमृतांचा ज्याला म्हणतो आपण पाच कशाचा पाच पदार्थांचा समूह ज्याला आपण म्हणतो त्याला पंचामृत असं म्हणतो. त्यानंतर अष्टाध्यायी आहे म्हणजे आठ अध्यायांचा समूह. असे अनेक उदाहरणं आपल्याला इथं पाहता येईल की त्या शब्दांचा जेव्हा आपण विग्रह करतो तर त्या विग्रह केल्यानंतर पहिला जो शब्द असतो हा संख्यावाचक शब्द असतो आणि त्यावरून एका समुच्चयाचा अर्थबोध आपल्याला होतो. असा जर एखादा शब्द आपल्या समोर आला असेल तर तो शब्द म्हणजे द्विगू समासातील शब्द आहे असं आपण म्हणू शकतो. याआधी समास पाहत असताना द्विगू समास पाहला. इयत्ता 10वीतील यावर्षी जो आपल्याला अभ्यासाला जे समास आहे त्यातील सर्वात शेवटचा समास आणि चौथा समास तो म्हणजे द्वंद्व समास. द्वंद्व समास या समासाची व्याख्या जर आपलं पाहिलं तर असं आपल्या लक्षात येते की या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात.
म्हणजेच समान असतात त्या त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजे वाक्यात येणारे जे दोन्ही शब्द आहेत, म्हणजे जेव्हा आपण सामासिक शब्दाचा विग्रह करू आणि विग्रह केल्यानंतर असं आपल्या लक्षात येईल की दोन्ही जे पद आहेत, पहिलं आणि दुसरं, म्हणजे दोन्ही जे शब्द आहेत ते महत्वाचे आहेत, प्रधान आहेत. आणि असा जर शब्द असेल तर त्या शब्दास आपण द्वंद्व समास असं म्हणत असतो. ज्याप्रमाणे उदाहरण पाहायचं झाल्यास आपल्या असं लक्षात येते की राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण या हे जे दोन्ही शब्द आहेत, राम आणि लक्ष्मण हे दोन्ही महत्वाचे आहेत, दोन्ही प्रधान आहेत, दोन्ही गरजेचे आहेत. मागे पुढे, मागे आणि पुढे असा त्याचा विग्रह होतो. मागे पुढे जर असा आपण विचार केला तर मागे आणि पुढे हे दोन्ही शब्द महत्वाचे. जेव्हा तो सामासिक शब्द तयार झाला तेव्हा जे दोन शब्द मिळून सामासिक शब्द जेव्हा तयार झाला त्यातील दोन्ही जे शब्द आहेत ज्यापासून तो शब्द तयार झालेला होता ते दोन्ही शब्द अत्यंत महत्वाचे आहेत, प्रधान आहेत, प्रमुख आहेत. असे जेव्हा शब्द असतील तेव्हा त्याला आपण द्वंद्व समास म्हणू. आणि द्वंद्व समास आणखी एक लक्षण आपल्याला असं पाहता येईल की द्वंद्व समास ओळखत असताना आणि आहे, व आहे, अथवा आहे, किंवा आहे, वगैरे आहे यासारखे जे उभयनव्ययी शब्द आहेत त्या शब्दांनी हे दोन शब्द जोडले जातात. जसं उभयनव्यय अव्यय म्हणजे काय की दोन शब्दांना जोडणारा शब्द म्हणजे उभयनव्ययी शब्द असं आपण याआधी शिकलेलो आहोत, याआधी आपण पाहिलेलं आहे. जेव्हा दोन शब्दांचा जेव्हा विग्रह करतो आणि हे दोन शब्द या उभयनव्ययी अव्ययांना जेव्हा जोडले जातात तेव्हा त्या सामासिक शब्दाचा जो समास असतो तो द्वंद्व असतो. लक्षात घ्या, आणि शब्द आहे, व आहे, अथवा आहे, किंवा आहे, वगैरे आहे या शब्दाने जर का काही शब्द जोडले जात असतील, दोन शब्द जोडले जात असतील तर असा जो सामासिक शब्द असेल त्याला आपण द्वंद्व समास असं म्हणतो. स्लाईडवर आपल्याला दिसत आहेत काही उदाहरणं, त्या ठिकाणी आपण दिले आहेत. राम लक्ष्मण आहे, राम आणि लक्ष्मण म्हणजे आणि या उभयनव्ययी शब्दाने हे दोन्ही नावं जोडल्या गेल्या आहेत. जसं आपल्याला पाप पुण्य आहे, पाप आणि पुण्य हे दोन्ही शब्द महत्वाचे. जेव्हा पाप पुण्य हा एक सामान्य शब्द जरी झाला असेल तरी यातला कुठला एक असा दुय्यम आहे, एक प्रमुख आहे, कुठे उपसर्ग लागलेला आहे, कुठे त्याचा विग्रह केल्यानंतर कुठे त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे असं कुठेही आपल्याला दिसत नाही. पाप आणि पुण्य असा त्याचा विग्रह होतो. आणि पाप आणि पुण्य या दोन शब्दांना कशाने जोडलं गेलं तर आणि या शब्दाने जोडलं गेलेलं आपल्याला दिसते. तसंच परत एखादं उदाहरण आपल्याला पाहता येईल की विटीदांडू आहे. आता विटीदांडू म्हणजे काय की हा विटीदांडू आपण खेळणारच साहित्य आहे. विटी वेगळी आणि दांडू वेगळा, म्हणजे जर फक्त विटी असेल तर आपण खेळायला चालणार नाही किंवा फक्त दांडू असेल तर तुम्हाला खेळता येणार नाही. जेव्हा आपण म्हणतो की मी विटीदांडू खेळतो, हा विटीदांडू हा शब्द जो आहे यातील दोन्ही पद महत्वाचे आहेत. आणि जेव्हा याचा विग्रह आपण करू, विटी आणि दांडू असं जेव्हा होत असेल तेव्हा जर कुठला समास असेल तर तेव्हा आपण त्याला द्वंद्व समास असे म्हणतो. आणखी एखादा शब्द आपल्याला पाहता येईल. स्लाईडवर आपल्याला दिसत आहे की धाव पळ हा शब्द दिसतो आहे. धाव आणि पळ याचा असा विग्रह होत नाही. धावणे पळणे वगैरे असं आपण याला म्हणतो. धावणे पळणे वगैरे, धावण्याची आणि पळणे दोन्ही शब्दांचा जर अर्थ आपण पाहिला तर जवळपास सारखा येतो, फक्त फरक येतो गतीचा. म्हणून धावणे पळणे वगैरे याचा अर्थ आपण असं म्हणतो. किंवा परत आपल्याला शब्द पाहता येईल की नाक डोळे आहे, स्लाईडवर दिसतो आहे नाक आणि डोळे. यावरून आपल्याला सरळ कळते की जेव्हा आपण एखाद्या शब्दाचा विग्रह करतो आणि विग्रह केल्यानंतर दोन्ही शब्द दोन्ही पद जेव्हा महत्वाचे असतात तेव्हा द्वंद्व समास होतो. हे समास ओळखत असताना जेव्हा विग्रह जेव्हा आपण करतो तेव्हा ते दोन शब्द उभयनव्ययी अव्ययाने जोडलेले जातात हे लक्षात घ्या. जर हे तुम्हाला ओळखता आलं तर तो शब्द, तो सामासिक शब्द द्वंद्व समासातील आहे हे सहज तुमच्या लक्षात येईल.
यावर्षी 10वीला जे समास आपल्याला शिकायला आहे त्या 40 समासाचा अभ्यासिता आपण केलेला आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला सामासिक शब्द कोणता आहे एकतर ते ओळखायला येईल किंवा सामासिक शब्दाचा विग्रह करा असा कुठला तरी तो प्रश्न असेल किंवा विग्रह केलेला शब्द आणि समास यांच्या जोड्या लावा अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात. यावर्षी आपल्याला फक्त हे 4 समास अभ्यासायला होते. एक म्हणजे अव्ययीभाव समास, तत्पुरुष विभक्त तत्पुरुष समास, द्विगू समास आणि द्वंद्व समास. हे तुम्हाला सविस्तर कळले असते आणि आणखी कळण्यासाठी यावर एकच उपाय आहे, तुम्ही जास्तीत जास्त अशा सामासिक शब्दांचा सराव करावा. समासांचा अभ्यास करताना तुम्ही जास्तीत जास्त त्याचा सराव जर केला तर निश्चितच तुम्हाला ते समास कळतील आणि परीक्षेत तुम्हाला चांगले गुणसुद्धा मिळतील. धन्यवाद मित्रांनो.